वास्तुशास्त्र कैलेंडर लागू करण्याच्या योग्य पद्धतींचे वर्णन करते. योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावल्यास आपल्या घरामध्ये प्रगती होते. वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे आणि नवीन वर्षाचे नवीन कॅलेंडर लावले पाहिजे, ज्याच्या परिणामस्वरूप जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षात अधिक शुभ संधी प्राप्त होतात. काळाचे संकेतक दिनदर्शिका नवीन वर्षाबरोबर बदलतात. कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे? आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर हे जिथे जागा रिकामी आहे किंवा जुने कॅलेंडर ठेवले आहे त्या ठिकाणी कॅलेंडर लावत असतो. पण वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिले आहेत, त्यानुसार आपण कॅलेंडर फिक्स करू शकतो. पूर्व दिशा. आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर फिक्स करणे हे शुभ मानले जाते, त्यामुळे आपल्या घरामध्ये वाढ आणि यश मिळते. कॅलेंडरमध्ये उगवत्या सूर्याची प्रतिमा असल्यास नफा वाढण्याची अपेक्षा असते. पश्चिम दिशा. पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याचे मानले जाते. या दिशेने दिनदर्शिका निश्चित केल्याने व्यवसायात वाढ अपेक्षित आहे. यामुळे व्यवसाय संस्थांमध्ये दिनदर्शिका प्रदर्शित करण्यासाठी पश्चिम दिशा आदर्श स्थान बनते. दक्षिण दिशा. सामान्यतः असे मानले जाते की दक्षिण दिशेला कॅलेंडर जोडणे अशुभ आहे, यामुळे पैसे कमवण्यातील अडथळे आणि गृहस्थाचे आजार येऊ शकतात. थोडक्यात, कॅलेंडर दक्षिण दिशा वगळता कोणत्याही दिशेला टांगले जाऊ शकते. जेव्हा कॅलेंडर इतर क्षेत्रांमध्ये प्रदर्शित केले जाते तेव्हा त्याचा परिणाम भिन्न असेल. उत्तर दिशा. उत्तर ही दिशा श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे. हिरवा रंग, धबधबा किंवा लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर आपल्या भिंतीवर लावल्यास याचा भविष्यामध्ये फायदा होतो. अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा पॉडकास्ट अँड टिप्स चॅनलला.